बरं पेपर बाजूला ठेवता का? एवढा एकच वेळ मिळतो आपल्याला एकमेकांशी बोलायला. मला सुद्धा पेपर चढायला एवढाच वेळ मिळतो, माहिती आहे ना. यू आर ट्राइंग टू बी डिफिकल्ट. ओके, कॅरी ऑन. रात्री बोलू. नको, बोला बोला. नाही नको, तुम्हाला वेळ नाही, नंतर बोलू. नाउ हू इज ट्राइंग टू बी डिफिकल्ट? बोला ना. ओके, इरिगेशन डिपार्टमेंटमधून एक काम निघतंय, अंदाजे 700 कोटीचं मराठवाड्यात. तुमच्या लीगल डिपार्टमेंटला सांगा मंत्रालयातून ह्या कामाचे पेपर्स मिळवायला. मग आपल्या टर्म्स कंडिशन्स काय ते ठरवू, मग मी ते पेपर्स मंत्रालयात. पण कालच आपल्याला एक काम मिळालं आहे ना. हडतूस, 81 कोटीचं हे काम मोठं आहे श्री, ते सोडता कामं नाही आहे. एक मिनिट, मी काय म्हणतो मधू, एकतर हे इरिगेशन डिपार्टमेंटचं काम करायची टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे, इट इज अ स्पेशलाइज जॉब. त्यात श्री, काम मिळवणं हा स्पेशलाइज जॉब आहे. आपल्याला जे येत नाही ते काम करण्यासाठी बाहेर माणसं आहेत की नाहीत? आहेत, हजारोनी आहेत. त्यांना ती कामं मिळत नाहीत कारण त्यांची योग्य ठिकाणी पोच नाही, ओळख नाही. आपण ते काम घ्यायचं आणि बाहेरच्या एखाद्या गरजूला. ते सगळं मला माहिती आहे, आय नो दॅट. सरकारी काम आहे श्री, कधीही वेळेवर होत नाही. काम वेळेवर झालं तर कट त्यांचा तेवढाच राहतो. 700 कोटीचा अंदाजे काम आहे. टू कम्प्लीट दिस वर्क दे हॅव गिवन एस्टिमेटेड टाईम ऑफ 2 इयर्स. किती? 2 वर्ष. 2 वर्षात एवढं मोठं काम होणार आहे का? नाही होणार. मध्ये निवडणुका येणार, मग 700 कोटीचे 1200 कोटी होणार. निवडणुकीला निधी लागतो, तो आपण पुरवायचा. 50 कोटीचा कट 100 कोटीवर जातो, कदाचित जास्त जाईल. हो, आणि लोक? कोण लोक? शी, तुला काय वाटतं श्री, हे लोक काय कालव्यावर अवलंबून आहेत? अरे, गेली 100 वर्ष हे लोक तिथेच राहत आहेत. नदीतून पाण्याचा उपसा करून ते आपली कामं भागवतात, तसंच ते करत राहणार. निवडणुकीत आश्वासनं द्यायला मंत्री मोकळे आणि आपण आपलं काम करायला आणखी मोकळे, अर्थात जास्त पैसे घेऊन. श्री, मंत्री साहेबांची ओळख असल्याचा फायदा काय मग? मधू, हे सगळं बास ना आता. बास ना आता म्हणजे आणखी किती दिवस? डोंट बी फुलिश श्री. एकदा गाडी चौथ्या गिअरमध्ये टाकली ना की थांबायचं नाही, चालत राहायचं. रस्ता संपेपर्यंत चालत राहायचं. कुठे निघालीस पल्लवी? क्लासला चालली आहे, इव्हेंट मॅनेजमेंटच्या. आज आम्हाला तिथे मंडप डेकोरेशनच्या टिप्स देणार आहेत. निघू, मी जरा उशीर होतोय. घरात करा काय ते मंडप डेकोरेशन? घरात लग्न आहे माहिती आहे ना, इथे लावा. काय लावायचे आहेत ते दिवे? मुळात जे लग्न मला मंजूरच नाही आहे त्यात मी डेकोरेशन करण्याचा प्रश्नच उरत नाही, नाही का? मंजूर नाही? तुला विचारलंय कोणी? ज्याचं काही कर्तृत्व असतं, ज्याला घरात मान असतो, त्याचं मत विचारलं जातं. ओह, आय नो इट व्हेरी वेल. आणि मी मला मान द्या म्हणून तुमच्याकडे भीकही मागत नाही. रदर वाट बघतीये या घरात ना, तुम्ही मला कधी काढाल? बोलू काय हे? काय चुकीचं बोलले? तेच होणार आहे एक दिवस. हे बघ पल्लवी, तुला जर असं वाटत असेल ना की तू ह्या सगळ्यातून आरामात सुटशील आणि आमच्या विरुद्ध गुण उधळायला बाहेर मोकळी होशील, तसं जर तुला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. असं होणार नाही. अजून तू मला काही सांगायच्या आणि मी ऐकायच्या वयात आहे असं जर तुला वाटत असेल ना, तर तुझा तो मोठा गैरसमज आहे. कळलं? येते बाबा. का वागते अशी माझ्याशी? अशी का बोलते तुसड्यासारखी? मला काही कळत नाही श्री.